संख्या जे लोग आज माझ्या खुशी मध्ये शामिल व्हायला या हॉल मध्ये आलेले आहेत सगळ्यांचं मी धन्यवाद बरहाट धन्यवाद करतो की आपण या कार्यक्रमाला माझ्या निरोप समारंभाला मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झाले. आज खरं तर काय बोलायचं मी काय लिहून आणलेलं आणि कधी लिहून पण आणत नाही. जे मला सुचते ते मी बोलत असतो. ज्यावेळेस फेब्रुवारी 17 फेब्रुवारी 2020 ज्यावेळेस लातूर मी जिल्हा परिषद सीईओ म्हणून 2.5 वर्ष झाले होते त्याची ऑर्डर मला माझा आला त्या दिवशी आता किरण आणि सगळे आमचे तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष कानबुले नरमवार सगळ्यांचं मी धन्यवाद करतो की त्यांनी चांगल्या रीतीने सपोर्ट म्हणजे कलेक्टर ऑफिस म्हटलं तर मी त्याला एक इन्स्टिट्यूशन एक इकोसिस्टम आहे त्यामध्ये सगळे पार्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. तर जेव्हा माझी ऑर्डर झाली आणि आता किरण म्हणला की सर घेत नाही तेव्हा खूप भीती वाटली होती. मला इतका बडा जिल्हा डबल लातूरपेक्षा मोठा जिल्हा पहिली आणि लोक सांगायचे की पहिला कलेक्टरशिप एवढे बडे जिल्हे मे नाही मिळतं जनरली सेकंड कलेक्टरशिप मिळतं फर्स्ट कलेक्टरशिप मिळ गया तो ये क्या करेगा म्हणजे काही लोक बोलले की बच्चा क्या करेगा म्हणजे ठीक आहे भीती वाटली मग त्यावेळेस. आणि दुसरं ह्या जिल्ह्याला खूप मोठे मोठे लोक म्हणजे शिखर परदेश सरांचं आपण नाव घेतो एवढ्या मोठे एवढे चांगले अधिकारीचा वारसा या जिल्ह्याला होता आणि त्यामुळे आनंदही होता की एवढ्या चांगल्या जिल्ह्यामध्ये जिथे एवढ्या चांगल्या लोकांनी काम केलं आहे जिथचे अधिकारी कलेक्टर म्हणून पी एम ओ ऑफिसला गेले त्या ठिकाणी आपल्याला काम करायची संधी मिळत आहे हे एक सेन्स ऑफ हॅपीनेस पण होती. पण ॲट द सेम टाइम जर नाही कर पाय ठीक तो अपना गेम है ऐसा भी एक भीती थी. परंतु डॉक्टर असल्यामुळे आणि तुम्हाला रिस्क टेकिंग बिहेवियर तुम्ही जे म्हटलं मी रिस्क घ्यायचं मला सवय आहे का तर आहे अशी रिस्क जे काहीतरी फायद्याचं होईल आणि त्याच्यामध्ये काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह प्रॉब्लेम अशी रिस्क मी घेतो ते रिस्क टेकिंग बिहेवियर मी कुणाकडून शिकलो तर डॉक्टर शालिनीकडून. कारण एक हरियाणाची मुलगी एका चंद्रपूरच्या मुलासोबत लग्न करण्याचा रिस्क काहीच नाही असं मला वाटतं. कारण जेव्हाही मला रिस्क घ्यायची वेळ आहे मी तेच विचार करतो की माझा जेव्हा लग्न झालं तो घडी मी आठवण करतो की सबसे बडी रिस्क शालिनीने लिहिली तर उससे बडी रिस्क क्या हो सकती आणि ते पॉझिटिव्ह आहे. कारण तुम्ही बघा ना इथच्याच मुली इथच्या मुलाची लग्न करत नाही आणि एक हरियाणाची मुलगी महाराष्ट्राच्या मुलाची मराठी मुलाशी लग्न करते तर त्यामुळे रिस्पेक्टही खूप आहे आणि नेहमी काही पण अडचण आली तर ती जी ॲडवाईस देते ती मी घेत असतो. त्यामुळे जॉईन करताना तो डायलॉग आहे आलीज वेल म्हटलं सब अच्छा होगा जॉईन केलं करता पुन्हा आठवलं की 17 तारखेला जॉईन केला आणि 23 तारखेला लागला लॉकडाऊन. ते कोरोना काही आम्हालाही कळत नव्हतं कोणाला डब्ल्यूएचओलाही कळत होतं कोणालाच कारण नवीन बिमारी याच्या आधी आपण स्वाईन फ्लू बघितलं होता कोविड कोरोना कोविड-19 काय आहे हे कोणालाच काही कळलं नव्हतं. परंतु तेच रिस्क टेकिंग बिहेवियर आणि अशी रिस्क की जे तुम्हाला नंतर कामात येणार किंवा परदेश साहेब होते आणि त्याच्यातल्या त्यात जेव्हा जॉईन केलं तेव्हा कमिशनरही नाही सीईओ पण नाही म्हणजे कमिशनर का भी चार्ज मेरे पास आणि सीईओचा पण चार्ज माझ्याकडे होता. ते फायदा झाला कारण डिसिजन घेताना मग सगळे अधिकार मला आताही आठवते की जॉईन केल्यावर सगळ्यात पहिला कोरोना केस अर्बन मे आया था तर मेरे को याद आहे आणि थँक्स तुम्ही म्हटलं की पंजाब मी काम करके आहे तर पंजाबी येण्याचा फायदा नांदेडमध्ये मला झाला. संधू त्याचा साक्षीदार आहे सगळे याची शिवा यांनीच खाल्लाय माझ्या पण मी शिवा देतो. पण शिवा देत असताना त्याच्यामागे कोणाला हर्ट करण्याचा माझा कधीच उद्देश नव्हता नाही आणि राहणार पण नाही. आपल्या जिल्ह्यासाठी कुठेतरी चांगलं काम झालं पाहिजे हे मला आत्ताही वाटते आणि नांदेडमध्ये रेणुकामचं मंदिर आहे आणि गुरुद्वारा आहे तर या पावनभूमीचं कधीच वाईट होणार नाही आणि ते चांगलेच अधिकारी लाभणार मला. त्यावेळेस रिस्क घेताना एक ॲडव्हान्टेज मला झाला कारणामध्ये काम करताना मी सौभाग्य स्वतःला मानतो की डॉक्टर असल्यामुळे थोडंसं मला बाकी जिल्ह्यातील कार्यांपेक्षा ॲडव्हान्टेज होतं आणि VC मध्ये पण डिव्हिजन कमिशनर सर सिव्हिल सर चीफ सेक्रेटरी सर म्हणायचे की विपिन आप डॉक्टर आहे तो आपको क्या हो सकता है व्हायरल बिमारी क्या हो सकती त्यामुळे आपल्याला फ्युचरचं काय होणार मग ते लॉकडाऊन लावायचं असो की डिसिजन घ्यायचे होते आता मला आठवते जवळपास एक वेळ प्रदीप और मैं बैठ के हम किती ऑर्डर काढले 2 वर्षात मोजत बसलो 1000 किंवा तर रुपये म्हटलं आता 1000-1500 आपण त्यावेळेस ऑर्डर काढले सगळ्यांसाठी नवीन होतं पण ते कुठेतरी आणि थँक्स टू सगळे आपले इथं पत्रकार सिनियर पत्रकार थँक्स टू यू ऑल्सो
मला असं वाटतं की पत्रकार मित्रांसोबत आपण कुठेतरी समन्वय आता शांतपणे बोलून गेले की कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे अँड दॅट टू डायरेक्ट कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे. जर तुम्ही नाही ठेवलं तो जो व्हॅक्युम आहे दॅट विल बी एक्सप्लॉइटेड बाय सम अदर पर्सन अँड त्यामुळे मग प्रशासन आणि मीडियामध्ये दूरी निर्माण होते आणि त्याचा परिणाम डिस्ट्रिक्टवरही होतो आणि जनतावरही होतो. त्यामुळे मला खूप म्हणायचे तुम काय येणार आहे काय रात को भी फोन करते तुम किसी का भी म्हटलं ते आत्ता फोन उचलून एका मिनिटाचा त्रास परवडतो पण फोन न उचलून जो त्रास होणार आहे तो परवडत नाही. त्यामुळे फोन उचला आणि जे खरं खरं आहे ते सांगून मोकळं होलं की आपल्याला सगळ्यांना मिळतात. आणि दुसरं इथे काम करत असताना खरंच मी लकी आहे की मला टीम खूप चांगली मिळाले. तत्कालीन मगर साहेब आता ते माझे आपने बोला ना वाया नागपूर वो नागपूर में मिली गए. लाइफ इज फुल सर्कल दुनिया छोटी है वो नागपूर में मेरे को एज ए एस पी मिली गए पुढ़ एक वर्ष काम करें संधि मला मिळणार आहे. प्रचंड म्हणजे काम करत असताना मला एक्सपीरियंस आले की मला आठवते एप्रिल मे मध्ये जेव्हा लेबर मूवमेंट शुरू हुई थी यहां से लोगों को भेजना था आपले गुरुद्वारा मध्ये जवळपास 3,500-4,000 लोक आम्हाला पंजाबला पाठवायचे होते. त्यावेळेस प्रचंड प्रेशर होतं आणि त्यावेळेस सगळ्यांनी आपण मिळून त्या लोकांना सगळ्यांना जे संगतवाल्यांना सगळ्यांना इथं पाठवलं खूप त्यावेळेस आपण पुण्याचे कामं केले. मग ते लेबरचं हे राहो आणि करत असताना मला कमिशनर एस पी सी ओ आणि सगळे त्यांचे टीम प्रचंड चांगल्या स्वरूपाचे मिळाले. नाहीतर आपण बघत असतो मी स्वतः तुम्ही जे म्हणतात की इगो अभि किसीने बोला की इगो नाही आहे कलेक्टरला. इगो जर ठेवला तर डिस्ट्रिक्टचा सत्यानाश होतो कारण जेव्हा तुम्हाला कलेक्टर म्हणून गव्हर्नमेंटनी पोस्ट केलेला आहे तर सगळ्यात ॲज अ फक्त रेव्हेन्यूचा बॉस म्हणून नाही तर पूर्ण जिल्ह्याचा बॉस म्हणून तुम्हाला पोस्ट केलेला आहे. सगळ्यांना सोबत घेऊन तुम्हाला चालायचं आहे. इट इज लाईक अ बोट. बोटमध्ये एकही पार्ट जर कमजोर राहिला तर ती तुमची बोट डुबणार आणि तुम्हाला पण घेऊन डुबणार. त्यामुळे मी आधीपासूनच मला काम करत असताना आणि त्यातलं डॉक्टर असल्यामुळे डॉक्टरमध्ये आम्ही जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये जातो जेव्हा इमर्जन्सीच्या ड्युट्या करतो कुठेही ड्युटी करताना टीम वर्क असते. कारण जर फॉर एक्झाम्पल एक ऑपरेशन जर करायचं म्हटलं तर फक्त सर्जन चांगला होऊन चालत नाही. त्यासाठी त्या गोटीमधला ऑपरेशन थिएटरमधला शिपायापासून ते सिस्टरपासून अॅनेस्थेसियसपासून ते इक्विपमेंट सगळं तुम्हाला चांगलं पाहिजे आणि टीम चांगली टीम असेल तरच जिल्ह्याचं कुठेतरी भलं होऊ शकतं. त्यामुळे मला पण गर्व आहे की माझी सगळी टीम मागच्या 30 महिन्यामध्ये 2.5 वर्षामध्ये जे मी काम करू शकलो मग ते कोविड राहो स्पोर्ट्सचं काम राहो आपलं घनकचऱ्याचं राहो कॉर्पोरेशनचं राहो आपलं बेटी बचाव बेटी पढावामध्ये राहो आणि गडचिरोली म्हणजे आमचं जेव्हा करिअर सुरू होतं जसं कीर्ती साहेब इथे बसलेले आहे की ट्रायबल पार्टमध्ये हायकोर्टच्या ऑर्डरनुसार आय एस ऑफिसरची पहिली पोस्टिंग त्या 12 संवेदनशील जे प्रकल्प आहे तिथे होते. त्यामुळे मला तेव्हा तर खूप म्हणजे टेन्शन होतं पण मी आता आज 8 वर्षानंतर काल माझ्या सर्व्हिसला 8 वर्ष झाले. 1 सप्टेंबर 2014 आम्ही सर्व्हिस जॉईन केली होती काल 1 वर्ष झाला. आत्ताही जे पण मी शिकलो आपण ते सगळं माझे आज खूप चांगलं वाटलं कारण सरकारी माणसाची तारीफ कोणीच करत नाही नुसत्या शिवाय देतात. सगळ्यांनी तारीफ केली खूप बरं वाटलं. थोडं 1/2 किलो वजन वाढल्यासारखं मला वाटत आहे. खूप धन्यवाद कारण बरोबर आहे आम सिर्फ गाली खाते. गव्हर्नमेंट ऑफिसेस चांगलं केलं तर कोणी चांगलं म्हणत नाही पण थोडं काही चूक झालं तर ठोक डालते ते म्हणून ठोक डालते. मग ते मीडिया राहो जनता राहो त्यामुळे कुठेतरी लोकांशी मीडियाच्या माध्यमातून आपण काय करत आहोत ते लोकांपर्यंत कळण्याचं खूप अत्यंत गरज आहे कारण सरकारी अधिकारी प्रचंड प्रेशरमध्ये आणि खूप कामं करत असतात. म्हणजे कोविडमध्ये बघा सगळ्यात जास्ती ट्रीटमेंट गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच झाली. प्रायव्हेट में आपको पैसा भी ज्यादा देना पड़ता था दवाइयां भी नहीं मिलती थी. गवर्नमेंट हॉस्पिटल में सगळ्यात चांगले ट्रीटमेंट झालं असं मला वाटतं. नांदेड बाबतीमध्ये हे 90% खरं आहे. आणि त्यामुळे जेव्हा पहिली पोस्टिंग भामरागडला जेव्हा भामरागड आता किती लोकांनी ऐकलं माहित नाही गडचिरोलीमध्ये वर्स्ट अफेक्टेड नक्षल अफेक्टेड तो ब्लॉक आहे एटापल्ली आणि भामरागड. तिथे जात असताना पहिले आमचं माझं प्रोबेशन औरंगाबाद में हुआ फिर दिल्ली के वो पॉश एरिया में हमारी 3 महीना ये हुआ मेट्रो पास में रोड पास में यहाँ घूमना है तो टैक्सी करके उत्तरांचल पहुंचो किधर भी जा सकते थे. लेकिन ते झाल्यावर जेव्हा पहिली पोस्टिंग झाली आणि बघितलं विपिन इटनकर डॉक्टर विपिन इटनकर प्रकल्प अधिकारी भामरागड
तोपर्यंत मी पण होतो बेलवती भामरागडला. काय भामरागड मलाही माहित होतं. मग सिनियरला विचारलं, अरे यार कक्षल का एरिया आहे और तुम्हाला चंद्रपूर के पास आहे. म्हटलं असा ठीक आहे. मग तिथे जॉईन केलं तेव्हा तिची हालत जे बघितली, काही कम्फर्ट नाही, तिथे राहायला घर नाही, लोकांना महिन्यातून 7 वेळा नक्षल अफेक्टेड मुळे बंद असते. तिकडे जर आपण डेव्हलपमेंट काय आहे विचारलं तर भामरागड सारख्या एरियामध्ये जर तुम्ही शेतकऱ्याला विहीर दिली तर त्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण ते इथं रडत असतो लोक की हमारे पास ये नाही, हमारे पास वो नाही. आप एक बार जाके आओ भामरागड, तो वहां का लाईफ तुम्ही बघा. त्यामुळे मला ट्रायबल एरियाशी खूप लगाव आहे. म्हणजे सगळ्यात जास्त मी तालुक्यात गेलो असेल तर ते किनवट एरियामध्ये गेलो आणि तिथे काम 2-3 काम प्रायोरिटीचे होते, ते करण्यामध्ये मला यश आलं. आय फील व्हेरी प्राऊड. एक पिंपळ शिंड्याचा रस्ता होता आणि माझं असं की जॉईन केल्यावर पहिले अशा एरियामध्ये तिथे कधी जाणार नाही, कारण आफ्टर 6 मंथ तुम्ही कधी नाही जा पावगे. जॉईनिंग के पहिले 3 महिने हे जहां पे आप दूर दूर म्हणजे रिमोटेस्ट गावांपर्यंत जाऊन तिथं काय अडचण आहे ते आपण करू शकतो आणि त्यांच्याशी चर्चा सुद्धा आपण करू शकतो. लातूर जेव्हा नांदेडला आलो तेव्हा लातूरमध्ये काम करत असताना प्रचंड तिथे लोकांचं प्रेम मिळालं. तिथे तत्कालीन आता जे डायरेक्टर आहेत GST चे जी श्रीकांत सर, तेव्हा जिल्हाधिकारी होते, तिथे प्रचंड काम केलं. जेव्हा नांदेडला आलो तेव्हा लातूरकर म्हणून आलो. आज जेव्हा इथून नागपूरला चाललो नांदेडकर म्हणून जाणार नागपूरला, हे मला अभिमान आहे. आणि नांदेडचं मी कधी विसरणार नाही, कारण मला नेहमी वाटायचं की एक मुलगी असावी. पहिला मुलगा झाला की एकही चान्स था. गव्हर्नमेंटने छोटा कुटुंब जर आपण ते लिहून देतो चान्स. अगर जेव्हा नांदेडला आलो तेव्हा माय वाईफ वॉज प्रेग्नंट आणि इथे आल्यावर कोरोना काळामध्ये कोरोना किड म्हणून नांदेडला मुलगी झाली, त्यामुळे नांदेडला मी कधीच विसरणार नाही. आताही तुम्ही सांगितलं की जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः गव्हर्नमेंट ट्रीटमेंट घेतली, जिल्हाधिकारी साहेबांची मुलगी गव्हर्नमेंटमध्ये झाली, मला काही मोठी गोष्ट वाटत नाही. कारण आता माझी वाईफ हरियाणातली आहे, तिथं प्रत्येक माणसाचा पहिला चॉईस गव्हर्नमेंट हॉस्पिटल जात आहे. तिथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायला भांडणं होतं. आपल्याकडे पण तसं झालं पाहिजे. आणि तुम्ही बघितलं कोरोनामुळे चांगल्या रीतीने सर्व्हिसेस आपल्याला मिळाले. आधी हेल्थवर तेवढं फोकस नव्हतं, पण कोरोनाने हेल्थचं महत्त्व सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना पटलं असेल. कारण फर्स्ट वेव तो ठीक था, सेकंड वेव में इतनी जाने गई है. प्रत्येक अल्टरनेट घरामध्ये कोण ना कोणी ते कोरोनामध्ये गेलेलं आहे. आपल्या नांदेडमध्ये जवळपास 10-15 हजार लोक कोरोनामध्ये गेले जे टेस्टेड होते. बाकी ज्या लोकांनी भीतीमुळे टेस्टच नाही केली आणि जे वारले तिथं आपण काउंट कुठेतरी करू शकलो नाही. त्यामुळे कोरोनाच्या वेळेस एक आठवण माझी मुलगी झाली होती आणि दुसरी आठवण मला होती ती आता ऑक्सिजनचे तुम्ही बोलले. असा एक प्रसंग आला होता की आपल्या आता तर मला सांगितलं नाही, कारण काही गोष्ट लोकांमध्ये सांगितलं तर पॅनिक होतं. अशी एक गोष्ट झाली होती की आपला टँकर काकडे साहेबांनी तिकडून पाठवला बिदर कर्नाटकाचे भेजा, तो देगलूरच्या आधीपर्यंत आला आणि आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला जे टँक लागलं होतं 10 KL त्याच्यामध्ये फक्त 2 घंट्याचा ऑक्सिजन शिल्लक होता. आणि त्यावेळेस तिथे जवळपास 1000 पेशंट ॲडमिट होते. आणि तेव्हा मला आठवते त्यावेळेस एक आपले सोल्जरचा हे झाला होता, शिवाय साबित है, एक सोल्जर अपना शहीद हुआ था, उसका अंत्यविधी तिथे होती. आणि भोसीकर का फोन आहे, आता तो नाही VC मध्ये आहे, तरी फोन केला सर या तो अभी आप सस्पेंड होते या मैं सस्पेंड होता. म्हणजे डोंट वरी, दोनों सस्पेंड हो गए एक साथ, रुक क्या हो गया वो होता. म्हणजे सर ऑक्सिजन 1.5 घंटे का आहे और टँकर वहां पे अटका है, कुछ तो भी करना पड़ता. तो SP साहेबांसोबत मी होतो, आता SP साहेब त्याला साक्ष आहे. मग गाडीने बिठाया आम्ही, त्या गाडीला सामोर पायलट लावलो, मागे पायलट, त्या गाडीला आम्ही घेऊन आलो आणि 10 मिनिटं आधी ते आम्ही ते लावून ते टँकर भरून घेतो. त्यावेळेस जर मी इको ठेवला असता, मैं कलेक्टर हूँ, SP क्या है, मेरा सबॉर्डिनेटर SP ने जानते मैं क्या को बोला ग्रीन कॉरिडोर देखते बैठ कलेक्टर क्या है. तो टीम जेव्हा तुमचं कोऑर्डिनेशन काम होते, मी SP साहेबांना फोन केला, SP साहेबांनी त्या रूपडे सगळ्या पोलीस स्टेशनला सांगितलं रोक दो सर ट्रॉफिक, ग्रीन कॉरिडोर बनवा. आणि ते 10 मिनिटांमध्ये नॉर्मल रूटने गेलं असतो तर आम्हाला 2 घंटे लागले असते. आम्ही 1 घंट्यामध्ये ट्रक म्हणजे 10 KL ट्रक म्हणजे 5 टनचा ट्रक आम्ही त्या 10 मिनिटांमध्ये तिथे बोलून तेवढ्या 1200 पेशंटची आपली जीव वाचवला. म्हणजे आताही ते जर घटना घडली तर मला घाम येते. आता डॉक्टर असेल तर नाईट ते ट्रेमर आम्हाला येतात. SP साहेब माझ्यासोबत होते. दुसरा आम्ही ऑलरेडी सांगितलं की आपण खूप सारे जे संघाचे लोक होते त्यांना आपण पंजाबला पाठवलं. तेव्हाही म्हणजे ॲज अ IAS ऑफिसर तुम्हाला 10 ठिकाणी काम करून काय फायदा होतो लँग्वेजचा ते तेव्हा मला कळलं.
म्हणजे आता मी महाराष्ट्रात असल्यामुळे हिंदी मराठी इंग्लिश येतं. पंजाब में काम करने से पंजाबी भी 10वीं की पास है, हरियाणी भी थोड़ी फार आती, गडचिरोली मध्ये काम केल्यामुळे माडिया गोंडी पण थोड़ी फार येते. त्यामुळे त्या वेळेस जर मला अर्ध प्रॉब्लम माझं पंजाबीनी सोडवलं आणि बाकीचं अर्ध प्रॉब्लम मला संतनी सोडवलं, म्हणजे तुम्हाला सांगतो लिटरली त्या वेळेसचे जे सीएम होते त्यांचा रोज मला फोन यायचा, अमरिंदर सिंग सर त्यांचा रोज, आणि पंजाबीमध्ये आम्ही बोलवून हे साक्षीदार आहेत, रोज गुरुद्वारामध्ये जाऊन आम्ही त्यांना पाठवलं. तेव्हा पण तेव्हा एक मला आठवते की मगर साहेब होते, तब चार्ज मेरे पास सीओ का भी चार्ज था, कमिश्नर का भी चार्ज था, तो मैं मगर साहब और मैं बहुत टेंस थे. उधर से बसेस नहीं आई थी, इधर के लोग बोले यहाँ के बस करके भेजो, मैं बोला मैं नहीं भेजूंगा, आप बोला तुम्हें तिकडून बस पाठवा, कारण जर इथून आम्ही बस करून पाठवलं काही झालं तर रिस्क होऊन घेणार. मग त्यांनी बस पाठवल्या, तेव्हा मगर आणि मी मगर साहेब मी बसलो होतो. त्यांना थट्टा केली की सर कमिश्नर का मेरे पास आहे, सीओ का तुम्ही छुट्टी विचारलं, एस पी का विचार मी लिहितो, किटकिट संपून जाईल. तर त्यामुळे सगळ्यांचं आणि त्यामुळे फायदा झाला की एखादी वेळेस जर सीओ मॅडम सुट्टीवर आहे, कमिशनर सुट्टीवर, तर मला कधीच अडचण आली नाही. मला माहित होतं की त्यांच्या खाली ते काम कोण बघतं, आणि मी कधी पण म्हणजे आय एम नॉट कुठे कामात आलं, खूप काही काम मी करू शकलो, स्पोर्ट्समध्ये खूप काही करू शकलो, शेतीमध्ये आम्ही फेसबुक लाईव्ह माध्यमातून आम्ही लाईव्ह सेशन सुरू केले, विकेस ते पिकेल खूप साऱ्या योजना आम्ही केल्या. त्याचं काही ठिकाणी आम्हाला अवॉर्डही मिळालं, काही ठिकाणी आमची स्तुती पण झाली, शाबाशी पण मिळाली, कलेक्टर असताना सिनेच्या शिवा पण खाल्ल्या, खाली शिवा दिल्या पण, आणि प्रशासक शिवा असल्यामुळे शिवा देणे शिवा खाणे चालत राहते. आता ते तो किरण आंबेकर चांगल्या रीतीने सांगू शकते की शिवा कशा खातात. आणि शिवा देत असताना म्हणजे स्कोल्डिंग करत असताना काही तुम्हाला इम्युलेट करत ते स्पॉन्टेनियस असतं, त्यामुळे ते तेव्हाच्या तेव्हा विसरणं अत्यंत गरजेचं आहे. नांदेडमध्ये ऑफिसर्स क्लब सुद्धा चांगल्या रीतीने आम्ही केलं, त्याचं इलेक्शन सुद्धा घेतलं शांतनू भाऊ, त्याचा हे आहे सगळ्यांशी, म्हणजे शेतकऱ्यांपासून बिझनेसमॅन पासून अधिकाऱ्यांपासून सगळ्यांशी चांगलं रिलेशन इथे राहू शकलं. काही बाबी आज जाताना आता कलेक्टर साहेब विषयी मध्ये आहे, चीफ सेक्रेटरीच्या काही विषय म्हणजे जवळचे होते ते राहून गेले, त्यामुळे आता अधिकाऱ्यांची विनंती आहे. इथे दीपाली आहे, पुनर्वसनाचा एक विषय, लेंडीचा विषय राहून गेला, हत्ती गेलं शेकूट राहिलं, ते थोडं चार पाच महिने भेटलं ते आपण झोपून चांगलं करून घेतलं असतं, ते एक विषय राहिला. माझी विनंती आहे की तुम्ही आत्ताचे जिल्हाधिकारी जे येईल त्यांना सांगा 90% काम झालेलं आहे, त्यामुळे जवळपास 25-30 गावांना त्याचा फायदा होणार आहे. दुसरा एक विषय होता की आपण बडे लोक तर सगळी मदत करते, एक फोन आहे तर सर करते तर सर, यस सर, नो सर, आपण करून टाकतो. परंतु आता इथे आरडीसी पण मला दिसणार, आपण सांगा की तृतीय पंथांचं जे आता किरण आहे ते त्यांनाच हक्काने ते थर्ड जेंडर आपल्या मर्जीने झालं नाही, पण त्यांना कुठंतरी त्यांचं जीवन संपताना त्यांना डिग्निफाईड वे ऑफ एक्झिट फ्रॉम दिस वर्ल्ड शुड बी देअर, त्यांना एक जागा तुम्ही उपलब्ध करून दिली पाहिजे. मला तेवढं आठवते फाईल आलेली आहे मोजणी, होऊन फक्त कलेक्टरची साईन बाकी आहे, ते सांगा ते देऊन टाका. तिसरी गोष्ट एक होती की आता मी एक आयएस ऑफिसर असून म्हणजे मला सपोर्ट खूप आहे, आमचं स्वतःचं असोसिएशन आहे, की मेरे को ये पता है कि रिटायरमेंट तक मेरे को एक घर मुंबई में बन जाएगा. आमचं असोसिएशन असते, मग स्वस्तामध्ये प्लॉट मिळतो, मग आम्ही लोन घेऊन आम्हाला लोन पण देते. परंतु आमचे डेप्युटी कलेक्टर घेऊन टाकेल, आमचे तहसीलदार क्लास वन ऑफिसर लिहिले नाही, पण कुठेतरी क्लास फोर आणि क्लास तीन कर्मचाऱ्यांसाठी कुठेतरी आपल्याला सदनिका म्हणजे भूखंड आपण देऊन त्यांना मार्केट रेटच्या अर्ध्या रेटनी कसं आपल्याला भेटू शकणार त्याचा पण आमचा प्रयत्न चालू होता. ऑलरेडी गव्हर्नमेंटकडे फाईल गेलेली आहे, ते तुम्ही मागे लागून करून घ्या. आणि येत्या 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्रामचा दिवस आहे, मोठा दिवस आहे, त्या दिवशी ॲटलिस्ट पालकमंत्री जे येईल त्यांच्या हाताने त्यांना आपण त्या लोकांना ऑलरेडी त्यांचं आपण काय सॉफ्टवेअर म्हणून त्यांच्या एंट्रीज घेतल्या होत्या, त्यातल्या जे एलिजिबल आहे त्यांना ज्यांना ऑलरेडी घर नाही आहे त्यांना तुम्ही देऊन वाटलं शक्य त्या बिल्डरशी टायअप करा आणि ते रो हाऊस चांगले सगळ्यांनी बनवून घ्या, जेणेकरून एक आगळा वेगळा पॅटर्न नांदेड पॅटर्न आपल्याला इथे बनेल. आणि मागच्या 30 वर्षामध्ये मी सगळ्यांचे म्हणजे अधिकारी धन्यवाद मानतो, तत्कालीन पालकमंत्री अशोकराव चव्हाण सर, आपल्या जिल्ह्याचे खासदार, सगळे आमदार, MLC, महापौर मॅडम, स्टँडिंग चेअरमॅन, तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष, सगळ्यांना सगळ्यांनी मला सपोर्ट केला. पहिला जिल्हाधिकारी तर मस्ताना सुद्धा सांभाळून पण कधी कधी घेतलं. मला आताही आठवते, आता इथे योगेश आहे, सतीश आहे, शांतनू आहे, कुछ अगर हो गया तो आप मेरे को फोन करते थे, सर आपने ऐसा नहीं करना चाहिए था या इसको ऐसे तरह से करना चाहिए था. तो मेरे बहुत से बचपन तो क्यों सुनता है उनकी, अरे बोला हम 2 साल के लिए आते हैं, वो बचपन से पैदा ही हुए हैं, यहीं पे मरने वाले, उनको ज्यादा पता है. आईफोन घेऊन आपली
आता कुणीतरी म्हटलं की कलेक्टर भगवान आहे राजा बिलकुल नाही. कलेक्टर नॉर्मल एक सिव्हिल सर्वंट आहे, त्यांनी सगळ्यांचं ऐकून घ्यायला पाहिजे. आताही सांगू शकतो मी तुम्हाला, कधी पण तुम्ही जेव्हा इनपुट दिले पॉझिटिव्ह कसं घेऊ शकू हे तुमचं नेहमी सहकार्य मला होतं. कधी कधी झगडे बी हुए, कधी कधी तुतू महिमे बी हुई, होते रहना चाहिए. अच्छा घर्षण से ही अच्छा कुछ सोल्यूशन निकलता है, त्यामुळे जहाँ पे खेटायचं आहे तिथे खेटावं पण लागते. आणि मला हे सांगायचं आहे सगळ्या अधिकाऱ्यांनी, आप मेरे सीनियर आहे, उमर बड़े है, आपके बच्चे मेरे उमर के है, लेकिन मैंने 10 साल 8 वर्ष जी आय सर्विस आणि मागचे 10 वर्ष मेडिकल सर्विस एकच शिकलो आहे की जिथं खेटायचं आहे तिथं खेटावंच लागते. माझी बदली होईल हे होईल कारण मी गडचिरीत काम केलं, त्यामुळे आता मला कोणी भरू शकत नाही गडचिरी भेटतो. ऑलरेडी आपले काम हो गया आहे, पण तसं कधीच झालं नाही. म्हणजे मी सांगतो आय एम लकी, आज सगळ्या साक्षीने सांगतो की मागच्या 2.5 वर्षामध्ये माझं कोणत्याही ग्रामपंचायत सदस्य राहू द्या, पालकमंत्री महोदय राहू द्या, आमदार खात्यात कोणत्याशीच खटकलं नाही. नेहमी मी त्यांना दिलेले ऍडवाइस ते ऍक्सेप्ट करायचे, त्यांनी दिलेले ऍडवाइस सोल्युशन मी ऍक्सेप्ट करतो आणि सगळ्यांचं ऐकून कुठेतरी सगळ्यांची इनपुट घेऊन कुठेतरी नॉर्मल सोल्युशन निघालं पाहिजे याचं मी नेहमी हे केलं आणि हेच मी समोर करत राहील. मी सगळ्या सिनियर प्रदेश सर राहो, चीफ सेक्रेटरी सर राहो, डीसीएम सर राहो, सीएम सर राहो, सगळ्यांनी मला नांदेडवरून नागपूरला चान्स दिला, सगळ्यांचं मी धन्यवाद करतो. कुठेतरी पुण्याही असेल गडचिरोलीमध्ये काम केल्याची आणि इथे काम केल्याची, रेणुका माताची या गोदावरीच्या पाण्याची आणि आपल्या गुरुद्वाराची, कुठेतरी पुण्याही असेल की चांगलं कुणाला न बोलता म्हणजे इट वॉज सरप्राईज. फक्त ऐकत होतो की इथून जाणार आहे, पण तिथं जाणार आहे मलाच माहित नव्हतं. त्या दिवशी दुपारी 2 वाजता मला माहित झालं, इट वॉज सरप्राईज फॉर मी. कारण योगेश बोल रहा था सर आप कहीं तो भी नगर जाने वाले है, कहीं तो भी औरंगाबाद जाने वाले है, कहीं तो मुंबई जाने वाले, जहाँ भेजेंगे हम जाएंगे, वी आर नोमैडिक. हमारा तो सुटकेस रहता, जहाँ जाना है वहाँ जाएंगे. दूसरा मला एक आनंद चांगला आनंद आहे की माझं कलेक्टर ऑफिस एकदम चांगलं करू शकलो, थँक्स टू PW डिपार्टमेंट, थँक्स टू आमचे खजानजी आडे साहेब, त्यांनी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला आणि वन ऑफ द बेस्ट म्हणजे रेट्रोफिटेड नवीन ऑफिस. आता पुणेशी यू कॅनॉट कम्पेअर नांदेडचं ऑफिस, कारण ते नवीन बनलेलं आहे. 200 कोटीचं ऑफिस कुठे आणि आपलं जुनं रेट्रोफिटिंग करून आपण कुठेतरी चांगलं बनवलं आणि त्यामध्ये महिला कक्ष, तृतीय पंथांना आपण सेतू केंद्र, त्याच्यानंतर सारथी कक्ष, महिला सगळं आपण कुठेतरी जे आयडियल लिफ्ट लावली, दिव्यांग फ्रेंडली करायचा आपला प्रयत्न आहे, फायर सेफ्टीचं आपण करून घेतलं, कुठेतरी आयडियल ऑफिस. कारण मला असं वाटतं की 24 घंट्यापैकी फक्त 18 घंटे आपण ऑफिसला करतो, बाकी फक्त घरी झोपायला जातो. त्यामुळे आपलं पहिलं घर हे कलेक्टर ऑफिस किंवा आपलं ऑफिस राहिलं पाहिजे. त्यामुळे जिथं आपण आपल्या दिनचर्येमधले सगळ्यात जास्ती टाइम जिथं स्पेंड करतो तिथे आपण केलं पाहिजे असं मला वाटते. त्याचबरोबर नांदेडमध्ये काम करत असताना माझे पर्सनल स्टाफ, माझे PA साखरे साहेब, संदीप पठाण, सावंत मामा, माझे पर्सनल बॉडीगार्ड श्रीराम भुगे, खेडकर कांबळे आणि घरचे सगळे माझे जे माझे सर्व म्हणजे शिपाई घरचे आमचे जे आमच्या फॅमिलीसारखे होते सगळ्यांचं मी धन्यवाद करू इच्छितो. शिपायापासून तर RDC पर्यंत, ग्रामसेवकापासून CO पर्यंत, माझ्या तलाठ्यापासून माझ्या ॲडिशनल कलेक्टरपर्यंत, महिला बालकल्याणराव, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये 11 डिपार्टमेंट मला काम करायला संधी मिळाली. आणि या 30 महिन्यामध्ये जे मी शिकलो त्याचा फायदा आता नागपूर जिल्ह्यामध्ये, लातूरवरून लातूरकर म्हणून आलो, नांदेडमध्ये नांदेडकर झालो, आता मी माझ्या होम पीचवर म्हणजे जिथून मी ग्रॅज्युएशन केलं तिथं काम करण्याची संधी मिळाली, याला मी लकी मानतो. कारण खूप कमी लोकांना ज्या तुम्ही शिकले तिथं काम करायची संधी मिळते. मी या संधीचं सोनं करण्याचा 100% प्रयत्न करेल आणि आपल्या सगळ्यांना मी कशाही प्रकारे कामाला आलो काही असेल पण जरी मी नांदेडवरून गेलो, शांतनु सांगितलं मी नांदेडकर नेहमीसाठी राहील, कारण माझी नाळ जुळली आहे, माझ्या मुलीची नाळ इथं जुळल्यामुळे मी नेहमीच नांदेडकर म्हणून राहील. काही लागलं, माझी काही तुम्हाला मदत लागली तर आय एम जस्ट फोन कॉल हवे, मॅसेज हवे, न घाबरता न झिझकता की कलेक्टर मैं नागपूर का हूँ, अभी तुम्हारा छोटा भाई बड़ा भाई जैसा हूँ. त्यामुळे निश्चित निसंकोचपणे कॉन्टॅक्ट करा. मी आणि शालिनी नेहमी नांदेड माझ्यासाठी नेहमी आठवणीत राहील. थँक्यू.